नमस्कार आज आपण पाठ क्रमांक एकवीस प्रदर्शन या पाठाचे प्रश्न उत्तरे आणि शब्दार्थ पाहणार आहोत शब्दार्थ प्रदर्शन एक्झिबिशन प्रदर्शन एक्झिबिशन आमचे आर्स आमचे आर्स भरले होते वॉज हेल्ड भरले होते वॉझ हेल्ड विविध वस्तू वरायटीज ऑफ थिंग्स विविध वस्तू वरायटीज ऑफ थिंग्स संध्याकाळ इवनिंग संध्याकाळ इवनिंग वॉच पाहणे टू वॉच सगळीकडे एव्हरीवेअर सगळीकडे एव्हरीवेअर दिव्यांच्या माळा स्ट्रिंग्स ऑफ लॅम्प्स दिव्यांच्या माळा स्ट्रिंग्स ऑफ लॅम्प्स खेळणी टॉयज खेळणी टॉयज बाहुली डॉल बाहुली डॉल एट द चार्मिंग एट द चार्मिंग कळ फिरवणे टू टन द नोप टू टन द नोप आवाज नॉइज आवाज नॉइज विकत घेणे टू परचेस विकत घेणे टू पर्चेस शेतीच्या अवजारे फार्मिंग इक्विपमेंट्स शेतीच्या अवजारे फार्मिंग इक्विपमेंट्स माहिती इन्फॉर्मेशन माहिती इन्फॉर्मेशन बाहेर पडलो केम आऊट बाहेर पडलो केम आऊट आजोबा ग्रँडफादर आजोबा ग्रँडफादर आता इथे बघा स्वाध्याय आहे प्रदर्शनातील तुम्हाला आवडलेल्या वस्तूंच्या अंदाजे किमती लिहा प्रदर्शनातील वस्तू किंमत आता हे तुम्हाला करायचे आहे अंदाजे बाहुली किती रुपयाला असू शकते तुम्हाला अंदाजे इथे लिहायचे आहे टेडीबेअर त्याची किंमत अंदाजे तुम्ही इथे लिहिणार आहात गोष्टीचे पुस्तक रंगीत पेन्सिली गुलाबाचे रोप हे तुम्हाला अंदाजे तुमच्या मनाप्रमाणे किती वस्तूची किंमत की किती असू शकेल ते लिहायचं आहे आता आपण प्रश्न उत्तरे पाहूया प्रश्न पहिला प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न पहिला प्रश्नांची उत्तरे लिहा पहिलं गावातील प्रदर्शनात सगळीकडे काय लावले होते प्रश्न पहिला गावातील प्रदर्शनात सगळीकडे काय लावले होते उत्तर गावातील प्रदर्शनात सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या उत्तर गावातील प्रदर्शनात सगळीकडे दिव्यांच्या माळा लावल्या होत्या प्रश्न दुसरा मुलीला कोणते खेळणे आवडले मुलीला कोणते खेळणे आवडले उत्तर मुलीला बाहुली आवडली उत्तर मुलीला बाहुली आवडली प्रश्न तिसरा बाहुली कशी होती प्रश्न तिसरा बाहुली कशी होती उत्तर बाहुली एटदार होती उत्तर बाहुली एटदार होती पुढील प्रश्न बघूया प्रश्न चौथा बाबांनी मुलीला काय दाखवले बाबांनी मुलीला काय दाखवले उत्तर बाबांनी मुलीला शेतीची अवजारे दाखवली उत्तर बाबांनी मुलीला शेतीची अवजारे दाखवली पाचवा प्रश्न घरी येताना आजोबांसाठी काय घेतले घरी येताना आजोबांसाठी काय घेतले उत्तर घरी येताना आजोबांसाठी औषधे घेतली उत्तर घरी येताना आजोबांसाठी औषधे घेतली आता तुम्ही देखील या शब्दार्थांचे आणि प्रश्नोत्तरांचे वाचन आणि लेखन करायचे आहे धन्यवाद